आमच्यासारखे जे सरकारी शाळांमधले शिक्षक आहेत मी तुमचं म्हणणं ऐकलं आणि मला ते पूर्णपणे पटलंही पण मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल शाळेमध्ये तुम्हाला मुलांना ठराविक विषय शिकवावे लागतात आणि तुम्ही स्वतःला थांबवलं पाहिजे तुम्ही स्वतःला तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं पाहिजे कधीच मुलांना जीवन शिकवण्याचा प्रयत्न करू नका ही एक चूक आहे जी सगळे शिक्षक करतायत जीवनाच्या बाबतीत मुलं तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त जीवनाच्या जवळ असतात जेव्हा तुम्ही मुलांकडे बघता तेव्हा ती शिकण्याची वेळ शिकवण्याची नाही कारण ते जीवनाच्या कितीतरी जास्त जवळ आहेत ज्यांनी त्यांना बनवलं त्याच्या ते कितीतरी जास्त जवळ आहेत तुम्ही आहात त्यापेक्षा तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला त्यांना विषय शिकवलेच पाहिजेत तुम्ही त्यांना तुम्हाल फक्त उपजीविकेची कौशल्य शिकवताय हो ना तुमचं शिक्षण हे पूर्ण उपजीविकेविषयी आहे असं नाही आहे का तर तुम्हाला उपजीविकेबद्दल काही युक्त्या माहिती आहेत ज्या तुम्हाला त्या मुलाला द्यायच्या आहेत कारण त्याला जगात टिकायचं आहे हे ठीक आहे ते तुम्हाला शिकवावं लागेल पण ही उपजीविकेची कौशल्य त्याच्या त्याच्याबद्दलच्या स्वतःच्या कल्पना आहेत जर तुम्ही ते त्याच्यावर सोडलं तर पण तुम्हाला त्याच्या कल्पनेनुसार जायचं नाही आहे कारण मग तो सर्व प्रकारच्या गोष्टी करेल जगण्यासाठी जर आपण त्यांना शिक्षण दिलंच नाही तर ते सर्व प्रकारच्या गोष्टी करतील जगण्यासाठी नाही का पाहिलेत तुम्ही रस्त्यावरची मुलं आणि ते सगळं या देशात फारशी नाही आहेत पण दे आर सो इंजिनियस तुम्ही बघाल ते इतके हुशार असतात आम्ही त्यांच्यासोबत काम केलंय ते भयंकर हुशार असतात त्यांना मॅनेज करणं इतकं कठीण असतं पण त्यांची हुशारी अशी काही असते की विश्वास बसणार नाही <laughs> ते इतके अविश्वसनीय असतात पण त्याचवेळी जर तुम्हाला त्यांना ठराविक प्रकारे मॅनेज करायचं असेल तर त्याला प्रचंड कौशल्य लागतं मुख्य म्हणजे तुम्हाला त्यांच्याप्रती प्रचंड प्रेम निर्माण करायला हवं नाहीतर तुम्ही त्यांच्यासोबत काम नाही करू शकणार कारण ते इतके हुशार आहेत आणि ते अगदी काहीही करायला तयार असतात <laughs> ते तुमच्या बरं का तुमच्या नैतिकतेमध्ये अडकलेले नसतात तर ते म्हणजे सगळ्यांसोबत मोकळे असतात नेहमीच <laughs> आम्हाला त्यांच्यासोबत काही मस्त अनुभव आलेत <coughs> जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत काम करायचो शिक्षक कायम तक्रार करायचे हे बरोबर नाही तुम्ही फक्त अर्ध्या तासासाठी येता ते नुसते तुमच्या गळ्यात पडतात तुमच्यासोबत अगदी मस्त असतात पण जेव्हा आम्ही त्यांना सांभाळतो तेव्हा ते आमचा नुसता जीव घेतात <laughs> मी म्हणालो तुम्ही रस्त्यावरचं मूल व्हा मग सगळं ठीक होईल जेव्हा मी त्यांच्यासोबत असतो तेव्हा मी रस्त्यावरच्या मुलासारखा असतो म्हणून ते मायाशी चांगले आहेत ते माझे मित्र आहेत त्यामुळे ते ठीक आहेत तुम्ही त्यांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करताय म्हणून ते तुमचा द्वेष करतायत त्यामुळे ते, करता ते तुमचं जीवन अवघड करून टाकतायत तर तुम्ही सरकारी शाळेत काय करू शकता जर तुम्ही खूप आनंदाने प्रेमाने फिरत असाल तर ती तुम्ही करू शकणारी उत्तम गोष्ट आहे कारण शाळा ही इतकी राक्षसी जागा असते बरं का त्यांना मारून मुटकून काहीतरी आकारात आणण्याचा प्रयत्न करणं कुठल्या तरी, तरी प्रकारचा आकार जो समाज मान्य करतो खूप राक्षसी जागा असते पण वाईट असलं तरी गरजेचं आहे प्रत्येकाला त्यातून जावं लागतं तर ते शक्य तितकं आनंदी आणि प्रेमळ बनवा ही सगळ्यात उत्तम गोष्ट आहे करण्याची दुसरी कुठलीच गोष्ट नाही आहे करण्यासारखी आत्ता सध्या